रस्त्याचे मंजूर झालेले काम स्थानिकांच्या विरोधामुळे होत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. पाहूयात ही बातमी. रयत स्वाभिमानी संघटनेकडे काळोशी पुनर्वसित यांचा विनंती अर्ज आलेला आहे. तत्पूर्वी काही गोष्टी सांगणं मला क्रमप्राप्त वाटतं की आधी पुनर्वसन आणि मग धरण ह्या शासनाच्या अधिनियमाला प्रशासनानेच केराची टोपली दाखवली आहे. आणि ज्यांच्या मुळे आज आपलं जवळपासचा सर्व परिसर सदन झाला, ज्यांच्यामुळं ज्यांनी आपल्या घरादारावर नांगर फिरवून आपल्या लोकांच्या सेवासुविधा पुरवल्या, अशा लोकांना निर्वासितांचं जीवन जगावं लागतं आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. देश आज 76 स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. मग हे कोणतं स्वातंत्र्य आहे की ज्या लोकांना मूलभूत न्याय हक्कांपासून त्यांना वंचित राहावं लागतंय. रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून हा पुन्हा एकदा स्मरणपत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. ह्या सर्व बाबींची कागदपत्रांची पूर्तता रयत स्वाभिमानी संघटनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत, सागरदादा पवार. तर लवकरात लवकर या ग्रामस्थांना जर न्याय नाही मिळाला तर निश्चित स्वरूपात या पुनर्वसितांच्या न्याय हक्कासाठी रयत स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरेल. आणि अतिव्र ते अतितीव्र जनआंदोलन तर छेडेलच, पण आमच्या सर्वांच्या वतीनं एक विनंती आहे, लवकरात लवकर यांचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. जय भीम, जय शिवराय. रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. काळोशी पुनर्वसित या गावच्या ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणीपत्र केलं होतं. आमचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्याकडे सहकार्यासाठी मागणीपत्र केलेलं होतं. त्या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या ग्रामस्थांसाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1985 पासून तो रस्ता 33 फुटाचा होता. आज त्या रस्त्याची अवस्था बघितली तर 10 फुटाचा रस्ता आहे. पुरावा करून वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा एक कामं होत नाही आहेत. तेथील स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत असो, लोकप्रतिनिधी असो, या सर्वांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज त्यांना त्या रस्त्यामुळे होणारा त्रास त्यांनी आमच्यापर्यंत आणला. आमच्याशी चर्चा करून आमच्यापर्यंत तो त्रास आणलेला आहे. इथून पुढे 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतोय प्रशासनाला. 10 दिवसात त्यांच्या मागण्या मान्य करून त्या रस्त्याच्या संबंधित काही निर्णय झाले नाहीत. तर संघटनेच्या नेतृत्वाखाली या ग्रामस्थांना बरोबर घेऊन आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत असं मी संघटनेतर्फे जाहीर करतो. प्रशासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन संबंधित ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम करावं अशी माझी नम्र मंडळ काळोशी पुनर्वसन काळोशी तालुका सातारा जिल्हा सातारा आमच्या रहमतपूर रोडपासून दत्त मंदिरपासून जो काळोशीसाठी गेलेला जो रोड आहे तो 2 वर्षापूर्वी तिथं कामाचं मंजुरी आली होती. त्याचा फंड पण आला होता, 1,39,00,000 रुपये फंड आला होता. रस्त्याची कामाची मेजरमेंटसुद्धा केली, पण ग्रामपंचायतीच्या स्टंटबाजीमुळे किंवा ग्राम असणाऱ्या स्थानिक लोकांच्या स्टंटबाजीमुळे हा रस्ता हणून पडला, त्यांनी काम करून दिलेलं नाही. तिथल्या ग्रामस्थांचा म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे हा रस्ता होऊ दिलेला नाही. 2 वर्ष झालं ह्याच्या आणि काय बाबा काय काहीतरी आम्हाला करून द्या पण काही झालेलं नाही आहे. ह्याच्यासाठी आमचा नागबळी जात आहे ना. आणि आमचं 1985 ला पुनर्वसन झालं तर आम्ही यायच्या अगोदर आम्हाला रस्ता करून दिलेला आहे. पुनर्वसनासाठी किती फुटाचा रस्ता आम्ही आलो त्यावेळेला जवळजवळ 33 फुटाचा रस्ता आहे. आता तो कमी झालेला आहे. आता 10 फुटापेक्षा जास्त मोठा रस्ता नाही राहिला. तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला रस्ता पाहिजे, जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आता एकंदरीत काय अवस्था आहे रस्त्याची? आता पावसाळा आहे, रस्त्यात म्हणजे चांगला माणूसही चालू शकत नाही. इतके मोठे मोठे खड्डे पडले, पाणी साचलेलं आहे. त्याच्या आम्ही मागच्या 15-18 दिवसापूर्वी जे आम्ही निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये सगळे फोटो वगैरे दिलेले आमचे पेपर साकारण न्यूजला सुद्धा बघा आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे फोटो वगैरे दाखवलेले आहे. सगळे आम्ही गावाले तिथे त्यावेळेसुद्धा ग्रामस्थ उभे होतो. आताही आम्ही इथं उभे आहे. किती दिवस चालले तुमचा आत्ता? हा जवळजवळ अगोदरपासून भरपूर दिवस आपण पण स्थानिक लेवलला चाललो होतो.
आम्ही जिल्हा परिषद जिल्हा कार्यालयाकडून किंवा पोलीस ऑफिसकडून आम्ही कुठलं मागणीसाठी ते नव्हतं केलं, पण आत्ता आम्हाला हे खडून जर होत नसेल तर आम्हाला वरती यावं लागलं ना। ठीक आहे।